चला आता आपण गणित या विषयांतर्गत 30 नंबर पानावरील काही शाब्दिक उदाहरणे आहेत ते आपण सोडवणार आहोत. त्यामध्ये पहिले हे पान पूर्ण लक्षात घ्या. बघा बरं, एकूण यामध्ये 1, 2, 3 आणि 4 उदाहरणं आहेत. 4 उदाहरणं आता आपण सोडवणार आहोत. त्यातलं पहिलं उदाहरण सोडवून दाखवलेलं आहे आणि त्या पद्धतीने आपण इतर उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत. बघा, पहिल्या याच्यात 30 नंबर पेजवरचं सुरुवातीची ओळ रीड अँड सॉल्व. रीड म्हणजे वाचा आणि सॉल्व म्हणजे सोडवा. पहिलं उदाहरण सेपरेटली करून देतो आहे. सलील हॅड अ 6 चॉक्स. सलील जवळ 6 खडू आहेत. हमीद गेव हिम 3 मोअर चॉक्स. हमीदने त्या सलीलला अजून 3 खडू दिले. हाऊ मेनी चॉक्स डज सलील हॅव इन ऑल. तर अशा प्रकारे सलील जवळ एकूण किती खडू तयार झाले. मग या चौकटीमध्ये बघा, आधी त्या चौकटीत 6 समोर सलील चॉक्स, सलीलचे 6 चॉक्स अँड प्लसचं चिन्ह नंतर 3 आलेले आहेत आणि त्याच्यासमोर हमीद गेव, हमीदने दिलेले चॉक्स. टोटल त्याच्या खाली उदाहरण सोडवून आलेलं आहे. म्हणजे पहिले होते 6, त्याच्यात हमीदने दिले हे 3, असे 3 आणि 6 टोटल मिळून किती झाले ते मोजून घेऊ. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 अँड 9. म्हणून त्या ठिकाणी 9 हे लिहून त्याच्यासमोर अशा पद्धतीने टोटल चॉक्स असं म्हटलेलं आहे. अशी उदाहरणं सोडवायची असतात. म्हणजे शाब्दिक आले म्हणून घाबरायचं नाही. प्रत्येक शब्द त्याचा अर्थ लक्षात घ्या आणि नंतर सोडवा. पुढे बघा. केतन हॅज 4 आल्मंड्स अँड नेहा हॅज 4 आल्मंड्स. म्हणजे केतन जवळ 4 बदाम आहेत आणि नेहा जवळ 4 बदाम आहेत. म्हणजे केतन जवळ पण 4 आहेत आणि नेहा जवळ देखील 4 बदाम आहेत. केतनचे 4 आणि नेहाचे 4 आलं लक्षामध्ये. केतन जवळ 4 बदाम आहेत आणि नेहा जवळ देखील 4 बदाम आहेत. मग काय आहे, हाऊ मेनी आल्मंड्स टू दे टुगेदर हॅव. तर दोघां मिळून एकूण किती बदाम तयार झाले. मग केतनचे 4 आल्मंड्स लिहिलेले आहेत बघा, नंतर नेहाचे 4 आल्मंड्स लिहिलेले आहेत आणि टोटलच्या ठिकाणी ब्लँक बॉक्स दिलेला आहे. मग ही मोजायची. मग 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 किती झाले, 8. हे 8 बदाम तयार झाले. म्हणून टोटल आल्मंड्सच्या समोरील रिकाम्या बॉक्समध्ये 8 हे उत्तर लिहायचे अशा पद्धतीने. तिसरं उदाहरण बघूया. जोसेफ हॅज 7 फ्लावर्स अँड एंजल हॅज 2 फ्लावर्स. फाइंड द टोटल नंबर ऑफ फ्लावर्स विथ देम. जोसेफ जवळ 7 फुलं आहेत आणि एंजल जवळ 2 फुलं आहेत. असे दोघं मिळून मग ते दोघांचे जवळ किती फुलं आहेत ते शोधा असं या उदाहरणामध्ये म्हटलेलं आहे. मग जोसेफचे किती आहेत, तर 7 फ्लावर्स. जोसेफचे 7 फ्लावर आहेत म्हणून त्या जोसेफ समोर रिकाम्या चौकटीमध्ये 7 लिहायचं आहे. नंतर एंजल जवळ किती फुलं होते, 2. मग त्या जोसेफ फ्लावर आणि एंजल फ्लावर समोर 2 लिहायचं आहे. अँड टोटल फ्लावर्स म्हणजे एम्प्टी बॉक्समध्ये, आन्सर बॉक्समध्ये आपल्याला हे 7 जोसेफचे आणि एंजलचे हे 2, म्हणजे जोसेफचे 7 आणि एंजलचे 2 असे टोटल फ्लावर मोजायचे. मग मोजा बरं, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 टोटल 9 फ्लावर्स आपण शोधली. ती त्या टोटल फ्लावरच्या समोरील ब्लँक बॉक्समध्ये लिहायचं आहे अशा पद्धतीने. अँड लास्ट एक्झाम्पल्स, जिया हॅज 5 बीड्स
ज्याकडे पाच बीड आहेत अँड परमित हॅज थ्री बीड्स, प्रमितकडे तीन बीड्स आहेत, ज्याकडे पाच आणि परमितकडे तीन असे मिळून टोटल बीड्स किती असं विचारलेले आहे दोघं मिळून. मग जियाच्या समोर जियाज बीड्स फाईव्ह म्हणजे पाच लिहायचे, जियाचे किती आहेत पाच बीड्स आहेत, हा पाच अंक जियाच्या समोर लिहायचा अशा पद्धतीने. परमित बीड्स किती, परमित जवळ किती होते, फक्त थ्री बीड्स होते. मग जियाचे फाईव्ह आणि परमितचे थ्री, टोटल मिळून किती झाले, तर वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट, म्हणजे एट बीड्स टोटल बीडच्या समोर ब्लँक बॉक्समध्ये एट बीड्स लिहायचे. अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी ही उदाहरण सोडवलेली आहेत, आपण लक्ष द्या. आता आपण इकडच्या पानावर म्हणजे 31 नंबरच्या पेजवर येऊया आणि त्या ठिकाणचा हा स्वाध्याय सोडवण्याचा प्रयत्न करूया. यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा, कलर द पेटल्स हुज आन्सर इज इक्वल टू नंबर इन द सर्कल. त्या ठिकाणी काही पेटल्स दिलेले आहेत, जोड्या दिलेल्या आहेत आणि मध्यभागी एक अंक दिलेला आहे, त्या अंकाची जोडी त्या पेटल्सशी लावायची आहे आणि त्याच्या भोवती आपल्याला जे सर्कल आलेलं आहे ते सर्कल रंगवायचं आहे, असा हा स्वाध्याय आहे. पहिलं उदाहरण सोडवून दाखवलेलं आहे त्यांनी. बघा त्या ठिकाणी हे पहिलं चित्र बघा, या चित्रामध्ये पहिलं उदाहरण दिलेलं आहे थ्री प्लस फोर, मग हे थ्री आणि हे फोर मोजा बरं किती होतात, वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन, सेवन आले. पण आपल्याला काय पाहिजे, त्या कंस वर्तुळातला आठ पाहिजे, ज्याचं उत्तर आठ येत असेल ते रंगवायचं असं सांगितलं, ते गोल रंगवायला सांगितलेलं आहे. त्याच्या खाली जाऊया, फोर प्लस फोर, फोर प्लस फोर, वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट, म्हणजे याचं उत्तर आठ येतं, हे देखील रंगवायचं आहे. ही पाकळी फुलाची रंगवायची आहे. पुढचं जाऊ, फाईव्ह प्लस थ्री मोजा बरं, वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट, हे देखील आठ आले, ही पाकळी देखील रंगवायची आहे बरोबर. अँड लास्ट टू प्लस फोर, वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स, ही येते का, नाही, म्हणून ती तशीच तशी सोडायची. वरती जाऊया, सिक्स प्लस टू मोजा बरं, वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट, म्हणजे ही पाकळी देखील रंगवायची आहे अशा पद्धतीने. बघा रंगवली, पाहिलं तुम्ही, अशा पद्धतीनं या ठिकाणी हे फूल रंगवायचं आहे. तुम्ही देखील रंगवा आणि पुढचं उदाहरण आपण सोडवायला मोकळो. चला दुसऱ्या उदाहरणावर जाऊ. तिथं आता इथं जसे आठ मध्यभागी होते तसे या ठिकाणी मध्यभागी आहे नऊ. चला मग, सेवन प्लस टू, सेवन सेवन प्लस टू, हे सेवन प्लस हे टू झाले, टोटल वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट अँड नाईन, म्हणजे ही पाकळी रंगवावी लागेल. त्याच्या खाली टू प्लस फाईव्ह मोजा, वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन, ही नाही रंगवायची. पुढे जाऊया, सिक्स प्लस थ्री, हे सिक्स आहेत प्लस थ्री, वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन, ही पाकळी देखील आपल्याला रंगवावी लागेल. त्याच्यावरती जाऊया, फोर प्लस थ्री, वन वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन, म्हणजे ही नाही. वरती जाऊया, फाईव्ह प्लस फोर मोजा बरं, वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन, ही पाकळी देखील आपल्याला रंगवायची, म्हणजे नाईनच्या एक दोन आणि तीन पाकड्या निघाल्या, त्या रंगवायच्या आहेत, आला लक्षामध्ये. अशा पद्धतीनं हा स्वाध्याय सोडवायचा. आणि आता येऊ खालच्या बाजू, ऍड द नंबर्स, म्हणजे नंबर मिळवायचे गिवन ऑन बटरफ्लाय, त्या बटरफ्लायवरच्या दोन संख्यांची बेरीज करायची आणि त्यांचे नंबर, त्यांची जोडी फुलात दिलेल्या अंक मध्यभागी दिलेल्या अंकाशी जोडायची आहे. अँड जॉईन विथ द करेक्ट फ्लावर्स, म्हणजे योग्य फुलाशी त्या बटरफ्लायची जोडी जुळवायची आहे.
मग उदाहरणार्थ दिलेला आहे पहिल्या याच्यामध्ये 9 दिलेला आहे आणि 9 ची जोडी 7 प्लस 2 बघा हे 7 हे प्लस 2 जर हे मोजले तर मोजा बरोबर 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 असे 9 तयार झाले म्हणून डायरेक्ट त्या बटरफ्लायची जोडी त्या 9 शी लागलेली आहे अशा पद्धतीने दुसरे उदाहरण 7 च 7 नंबरचं जे फ्लावर आहे आता त्याची जोडी कुठे शोधायची आणि त्याच्याशी अशा पद्धतीने ही जोडी लावायची मग 7 कुठे बघा बरं ब्लू कलरचं जे बटरफ्लाय आहे त्याच्यात 4 आहेत प्लस 3 दिलेले आहेत दोघं मिळून मोजा 1 2 3 4 5 6 7 अशा पद्धतीने ही जोडी जुळवायची त्याच्यानंतर 7 नंतर 8 नंबरचं जे फ्लावर आहे याची जोडी कुठे लावायची बघा ग्रीन रंगाचं जे बटरफ्लाय आहे त्याच्यात आहे 6 प्लस 2 असे जोडी दिलेली आहे हे मोजायचे 1 2 3 4 5 6 7 8 अशी त्याची जोडी लावायची त्याच्यानंतर या बाजूला येऊ 7 नंबरचं जे बटरफ्लाय आपलं फ्लावर दिलेलं आहे त्याची जोडी 7 नंबर याचं डार्क ब्ल्यू कलरचा दिलेला आहे 7 नंबर तर त्याच्यासमोर जे 7 प्लस 0 तर 7 प्लस 0 0 मिळवला तर उत्तर तेच राहणार आहे म्हणून 7 ची त्याच्याशी जोडी जुळवायची नंतर 5 दिलेला आहे येलो कलरचा फ्लावर आहे त्या 5 ची जोडी आता बघूया आपण डायरेक्ट खाली यायचं बघा 3 प्लस 2 दिलेले आहेत त्या बटरफ्लायमध्ये मोजा 1 2 3 4 5 त्याची जोडी अशा पद्धतीने लावायची रेषा मारून त्याच्यानंतर वरती डोक्यावर 6 नंबरचं फ्लावर दिलेलं आहे त्या 6 नंबरची जोडी जुळवायची आहे तर खाली बघा 5 प्लस 1 नंबरचं 5 प्लस 1 असं जोडी दिलेलं बटरफ्लाय आहे त्याची जोडी जुळवा बघा 1 2 3 4 5 6 हे 6 आले 6 ची जोडी त्याच्याशी जुळवा अशा पद्धतीने हे स्वाध्यायाचे पेज सोडवायचं आहे आणि मला यांचा फोटो काढून मला वैयक्तिक अकाउंटला पाठवायचं आहे नमस्कार